औद्योगिक नगरीतील शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, वैद्यकीय कॉलेज, लॉ कॉलेज तसेच सरकारी व खासगी आस्थापनेसह अन्य कार्याकरिता घुगूस ते चंद्रपूर प्रवास करणाऱ्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 पर्यंत व संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान बस उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांना अवैध वाहतुकीने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। सदर समस्येची तक्रार क्रांतीज्योत बेंडले, भूषण झाडे या विद्यार्थ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडे केली असता रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सय्यद अनवर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आगार प्रमुख हेमंत गोवर्धन यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत सविस्तरपणे चर्चा करून निवेदन दिले। आगार प्रमुख गोवर्धन यांनी सदर मुद्दा सकारात्मकपणे घेऊन वाढीव बस देण्याचे आश्वासन दिले, ज्यावेळी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते। आम्ही शालेय विद्यार्थी घुगूस ते चंद्रपूर या दरम्यान अपडाऊन करतो, पण तरी आम्हाला त्या वेळेत बसेस उपलब्ध नाही आहे वेळेवर, तरी त्या बसेस वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावी। घुगूस चंद्रपूर प्रवास करणारे शालेय विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना सकाळी 9 वाजे ते 11 वाजेपर्यंत एकही बस उपलब्ध नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण हे बर्बाद होत आहे। याकरिता आज घुगूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आगार प्रमुखांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की घुगूस ते चंद्रपूर बस फेरी वाढवण्यात यावे आणि सायंकाळी 6:30 ते 7 दरम्यानही बस फेरी वाढवण्यात यावे। जर ही आमची मागणी येत्या 8 दिवसात जर पूर्ण झाली नाही तर आम्ही घुगूस चंद्रपूर हा महामंडळाचा रस्ता रोखून धरणार आहोत।